नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत, एक अशी घडलेली घटना आहे कलेक्टर साहेबांची, ती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. तर आता आपण पाहूया. कलेक्टर साहेब दिवाळीच्या सुट्टीवर आपल्या घरी चालले होते आणि सिव्हिल ड्रेसमध्ये एक ऑटो रिक्षामध्ये बसून कुठे जात होते. तेवढ्यात मित्रांनो रस्त्यात एक चेकपोस्ट येतो आणि तिथे त्या ऑटो रिक्षाला पोलीस थांबवतात आणि ते पोलीस त्या ऑटो रिक्षावाल्याकडून पैसे मागू लागतात, लाच मागू लागतात. ते पोलीस म्हणतात की तुमच्या गाडीचा इन्शुरन्स नाही, तुमच्याकडे पॉल्युशनची कागदपत्र नाही, तुमचं चलन कापलं जाईल. तेव्हा मित्रांनो ऑटो रिक्षावाला म्हणतो की साहेब मला माफ करा, माझ्याकडनं चूक झाली, आता इथून पुढे मी कोणतीही चूक करणार नाही. आमच्याकडे कागदपत्र आहे पण कागदपत्र चुकून घरीच विसरलो, मी उद्या घेऊन येईल आणि तुम्हाला दाखवून देईल. तेव्हा ते पोलीस त्याला म्हणतात की नाही, तुमचं चलन तर कापले जाईल कारण तुमच्याकडे आता कागदपत्र नाही. एक तर तुम्ही चलनचे पैसे भरा नाहीतर 1000 रुपये मला द्या, अशी पोलीस त्या रिक्षावाल्याला म्हणत असतात. तेव्हा मी तुमचं चलन कापणार नाही. तेव्हा तो ऑटो रिक्षावाला म्हणतो चे पैसे भरा नाहीतर मला 1000 रुपये द्या, तेव्हा मी चलन कापणार नाही. तेव्हा ऑटो रिक्षावाला म्हणतो की साहेब आता तर मी घरून निघालो, आता माझ्याकडे काही पैसे नाही आहे, दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि पैसेच काय नाही आहे तुम्हाला द्यायला, मी कुठून आणणार, असं म्हणत होता रिक्षावाला. आतापर्यंत मी फक्त 100 रुपये कमावले. तेव्हा ते पोलीस त्याला म्हणतात की तुम्ही काल पैसे कमवले असतीलच ना, तर ते पैसे तुमच्याकडे असतील की मग त्यातून आम्हाला 1000 रुपये द्या. तेव्हा तो ऑटोवाला म्हणाला की साहेब कालचे पैसे मी कालच खर्च केले, आज कुठून आणू मी, त्यावर माझ्याकडे एकही रुपया नाही तुम्हाला द्यायला, माफ करा, माझ्याकडनं पुन्हा अशी चूक कधी होणार नाही, मी याची तुम्हाला शाश्वती देतो. मी यापुढे माझ्या गाडीची कागदपत्र स्वतःजवळच ठेवेल आणि ते कागदपत्र सोबत घेऊन या जाईल. तेव्हा कलेक्टर साहेब ऑटोच्या मागे बसलेले होते आणि चुपचाप त्या दोघांचं बोलणं ऐकत होते. आता जेव्हा जे पोलीस त्या ऑटो रिक्षावर रुबाब दाखवू लागतात आणि त्याचा युनिफॉर्मचा रुबाब दाखवू लागतात आणि त्या उलटसुलट बोलू लागतात, तेव्हा कलेक्टर साहेबांना त्यांचा खूप राग येतो, म्हणजे त्या पोलिसांचा. आणि कलेक्टर साहेब त्या पोलीसवाल्यांना म्हणतात की तुमची ड्युटी इथे कोणी लावली आहे, तर आणि तुम्हाला चलन काढण्याचा अधिकार कोणी दिला आहे, आणि ही काय पद्धत झाली कुणासोबत काही बोलण्याची. जेव्हा ते पोलीस इन्स्पेक्टर साहेब रिक्षाच्या आत वाकून बघतात तर आत एक साधारण माणूस बसलेला होता रिक्षात. त्याने नॉर्मल कपडे घातलेले होते, त्याने शर्ट पॅन्ट आणि चप्पल घातलेली होती, नॉर्मल सिव्हिल ड्रेस होता. त्यामुळे त्या पोलिसांना असं वाटलं की हा कोणी साधारण माणूस आहे आणि मला असे उलटसुलट प्रश्न विचारतात. आता ते पोलीस अधिकारी रागाच्या भरात त्या कलेक्टर साहेबांना शिवीगाळ करू लागतात, त्यांना उलटसुलट बोलू लागतात आणि त्यांनी कॉलर पकडून त्यांची खेचत खेचत ऑटोच्या रिक्षामधनं बाहेर काढतात आणि त्याला कानाखाली एक थप्पड मारतात. आता त्यानंतर त्या पोलिसासोबत जे घडतं ते काही विचारू शकत नाही, असं घडतं. तुम्हाला ते कळेल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आता ते पोलीस अधिकारी कलेक्टर साहेब आणि त्या ऑटो रिक्षावाल्याला अटक करतात आणि त्यांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचतात. पण तरीही कलेक्टर साहेब त्यांचं स्वतःचं तोंड उघडत नाही आणि त्यांना काही सांगत नाही, मी कलेक्टर आहे. पण त्या रात्री असं काय झालं होतं की ज्या कारणास्तव पूर्ण पोलीस ठाण्यात एकच गोंधळ उडाला आणि समोरचे दृश्य पाहून ऑटो रिक्षावाल्याला पायाखालची जमीन सरकली आणि ज्या पोलिसांनी त्यांना अटक केली होती त्या पोलिसांसोबत जे काय झालं ते तुम्हाला कळेल जेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ही खूपच मजेदार घटना आहे. चला तर जाणून घेऊया घटनेमागचं सत्य व्हिडिओच्या माध्यमातून. पण व्हिडिओ बघा, सुरू करायच्या ऐकायच्या आधी तुम्ही मला सबस्क्राईब करा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर. ज्या वेळेला पोलिसामध्ये गेल्यानंतर त्याला अटक करताना जे काय बोलला कलेक्टर साहेब मी कलेक्टर आहे, त्यामुळे ते पोलीस इतके घाबरून गेले की त्यांच्या पायाखालची जमीनच हादरली आणि रिक्षावाले पण हादरले. तर असा हा किस्सा घडलेला आहे, ही खरी गोष्ट घडलेली आहे. तर काय आहे बघा, आणि म्हणजे कलेक्टर साध्या कपड्यामध्ये गेल्यानंतर काय होऊ शकतं, तर ते आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे.